शेवटचा निरोप देण्यात आलेला आहे। मान्यवरांच्या उपस्थितीत वरोऱ्यात अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत। नाना पटोले, यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात, आशिष देशमुख यावेळी उपस्थित होते। पाळू धानोरकरांना शेवटचा निरोप देण्यात आलेला आहे। चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। काल दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात वयाच्या 47व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या पार्थिवावर आज वणी वरोरा बायपास मार्गावरील मोक्षधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी धानोरकर यांच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले। पत्नी प्रतिभा यांनी त्यांना एकटक पाहत शेवटचं दर्शन घेतलंय। धानोरकरांचे पार्थिव त्यांच्या वरोरातील निवासस्थानी आणण्यात आलं होतं। त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। धानोरकर हे काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार होते। बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे चंद्रपूरवर मोठी शोक कळा पसरली। त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी राज्यातील नेते उपस्थित होते। केवळ चंद्रपूरच नव्हे तर विदर्भ व इतर भागातील कार्यकर्ते देखील आपल्या नेत्याला निरोप देण्यासाठी वरोरा येथे आले होते। बाळू धानोरकरांना शेवटचा निरोप देण्यात आलेला आहे। मान्यवरांच्या उपस्थितीत वरोऱ्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत। चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचं दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात निधन झालं। पित्ताशय आणि स्वादुपिंडामध्ये इन्फेक्शन झाल्याने धानोरकर यांना नागपूर इथून एअर अँब्युलन्सने दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात नेण्यात आलं होतं। त्यांची प्रकृती चिंताजनक होती। अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। चंद्रपूरचे खासदार आमचे बाळूभाऊ यांच्या खरं तर आज त्यांचा अंतिम संस्काराला जायची वेळ आमच्यावर येणं खरं तर हे आमच्यासाठी काँग्रेससाठीच नव्हे तर संपूर्ण या विदर्भासाठी नव्हे तर आमच्यासाठी एक दुःखद घटना आहे। वयाच्या 47व्या वर्षात या पद्धतीचं या दुनियातून जाणं आणि एक लोकनेता जाणं याचं खरंच मनापासून दुःख आहे। शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख, शिवसेनेचे माजी आमदार आणि विद्यमान काँग्रेसचे खासदार आणि आमचे परमस्नेही मागच्या जवळजवळ 30 वर्षापासूनचा आमचा जवळचा घनिष्ठ संबंध असलेले माननीय बाळू धानोरकर यांचं नुकतंच निधन झालं। अल्पशा आजाराने निधन झालं आणि अत्यंत आमच्यासाठी तर खूप दुःख आणि न पसणारी ही घटना आहे। दुर्दैवाने त्यांच्या कुटुंबियावर खूप मोठं संकट कोसळलेलं आहे।